तर ठिकठिकाणी असं हे राममय वातावरण पाहायला मिळालं. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला सुंदर रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट देखील आहे. मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि पुण्यात दिवाळीसारखा उत्साह आणि वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्येतील राम मंदिरात श्री रामलल्ला विराजमान होणार आहेत आणि त्यानिमित्ताने संपूर्ण देशात दिवाळीसारखा उत्सव साजरा होतोय. सगळे मंदिरं सजलेली आहेत आणि अनेक मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आता मी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर आहे. जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशी रोषणाई या मंदिराला करण्यात आलेली आहे. फुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि प्रभू श्री रामाचं जे पूर्ण आपण बघतोय जो एक मूर्ती आहे ते फुलांनी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. खूप सुंदर अशी रोषणाई संपूर्ण या मंदिराला करण्यात आलेली आहे आणि हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. जर आपण बघितलं तर या संपूर्ण रस्त्याला रोषणाई आहे. जिथपर्यंत आपली नजर जाईल या संपूर्ण रस्त्याला अशी सुंदर सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जणू काही आज दिवाळी आहे. दिवाळी ज्या पद्धतीने या रस्त्यावर गर्दी असते, लगबग असते, त्याच पद्धतीने लोकांची लगबग, लोकांमध्ये उत्साह या रस्त्यासमोर गणपतीच्या मंदिरासमोर आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर अशी सजावट आहे आणि प्रत्येक जण आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन हे सुंदर दृश्य, ही सुंदर सजावट मोबाईलमध्ये टिपताना दिसतायत आणि अशाच पद्धतीने देशातील प्रत्येक मंदिराला सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. तिथं असाच उत्सव आहे आणि प्रत्येक मंदिरात आरती होतीये, होम हवन केले जात आहेत आणि दिवाळीसारखं वातावरण संपूर्ण देशात आणि फक्त जयघोष आहे ते इथं आपण या सगळ्या भाविकांकडून ऐकणार आहोत. बोलो सियावर रामचंद्र की जय श्रीराम. हाच जोश, हाच उत्साह संपूर्ण देशातील भाविकांमध्ये पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.